ठिकाणी शेती करावयाला पाहिजे, जे विकणारच नाही ते न पिकवता विकेल तेच पिकवा आणि गाव पातळीवरच प्रक्रिया करून माल बाजारात आणण्याचं आवाहन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांनी केलंय. नामनगावमध्ये येथील कृषी मेळाव्यात ते बोलत होते. हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिनाचं औचित्य साधून 1 जुलै रोजी धामणगावडे येथे भव्य कृषी मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार विजय शिंदे होते. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर व्ही एम भाले यांचं प्रमुख मार्गदर्शन यावेळी लाभलं. तर कृषी मेळाव्याचं उद्घाटन कृषी संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा असलेले बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र डॉक्टर राम खर्चे यांच्या हस्ते झालं. यावेळी विजय शिंदे, प्राध्यापक सदन देशमुख, प्रमुख कुमारी उर्मिला दिदी, डॉक्टर ठाकरे यांची भाषणही झाले. यानिमित्तानं कृषी दिनाचं औचित्य साधून धामणगावडे येथील राजे छत्रपती महाविद्यालयाची इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा डॉक्टर भाले यांच्या हस्ते करून महाविद्यालय परिसरात 1000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाडे देखील लावण्यात आली. याबद्दल म्हणजे आमचे माननीय विजयराव शिंदे साहेब, तर मागच्या 30 आणि 29-30 तारखेला पूर्ण ज्या ठिकाणी पावसाच प्रमाण आहे त्या ठिकाणी पाऊस पडला. म्हणजे जून ते सभासाठी पावसाचा 2 दिवसात लाभ केले. आज 50 वर्षाचा आम्ही पूर्ण 50 वर्षाचा जो पाऊसमान काढला त्यावर फक्त 2-4 ते 5 टक्के पाऊस कमी झाले, फक्त पावसाचे दिवस कमी झाले. हा पाऊस आपल्याकडे पडतो तर पावसाचं संवर्धन करणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय केंद्रीय मंत्री शक्ती आणि 150 एकर जमीन तळणी गावच्या लोकांना